संत नामदेवांच्या ओढीनं घुमानला मराठी साहित्य संमेलनासाठी निघालेल्या साहित्यप्रेमींचं प्रवासातच प्रचंड हाल होत आहे. मंगळवारी रात्री 12 वाजता घुमानसाठी विशेष गाडी मुंबई CST वरून निघणं अपेक्षित होतं, मात्र ही गाडी रात्री 2:30 निघाली. ही गाडी मुंबईतून पुण्यात 5:00 पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र गाडी बुधवारी सकाळी 10:00 पोहोचली. त्यानंतर या गाडीला साइडिंगला टाकण्याचा सपाटा रेल्वेनं सुरू केला आणि ही गाडी 17 तासानंतर केवळ मनमाडपर्यंत पोहोचू शकली. मुंबई ते घुमान हा तबल 50 तासांचा प्रवास आहे, मात्र रडत खडत निघालेल्या या गाडीचा प्रवास पाहता ही गाडी साहित्य संमेलनापर्यंत तरी घुमानला पोहोचेल का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान आयोजक आधीच घुमानला पोहोचले तर महामंडळाचे कार्यकर्ते गाडीच्या एकमेव AC डब्यात ठिय्या मांडून बसलेत. सर्वसामान्य साहित्यप्रेमी मात्र प्रचंड उकाड्यात सध्या डब्यातून प्रवास करतायत. आमचे प्रतिनिधी प्रकाश दांडगे यांनी ट्रेनमध्ये साहित्यप्रेमींशी झालेला संवाद पाहूयात. घुमानला साहित्यप्रेमींना घेऊन जाणारी गुरु नानक देव एक्सप्रेस रखडत रखडत घुमानकडे निघालेली आहे. काल रात्री 2:30 ही एक्सप्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून निघाली होती आणि आता इथे मनमाडला पोहोचेपर्यंत रात्री ते 8 वाजले. आता घुमानला कधी पोहोचू हे अजून नक्की नाहीये. गाडी अत्यंत हळू चाललेली आहे आणि साहित्यप्रेमी कंटाळले आहेत, पण त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी साहित्य महामंडळांनी एक गाडीमध्ये एक वाचनालयाची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं विते साहित्यप्रेमींना वाचायला मिळत आहेत. आपण जाणून घेऊया काय आहे ही योजना. खरं तर प्रवासाला विलंब होत आहे त्याची आम्हाला खंत वाटतेच आहे, पण ह्या प्रवासामध्ये कंटाळा वाटू नये त्यामुळे महामंडळाने ह्या प्रवाशांसाठी काही करमणुकीची पुस्तकं चांगली चांगली पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत. आम्ही आता सगळ्यांकडे पुस्तकं पोहोच केलेली आहेत आणि यानंतरही जर आणखीन कंटाळा वगैरे असेल एक प्रश्नमंजुषा आम्ही लिखित प्रकाराची घेणार आहोत, ती गोळा करणार आहोत आणि त्यातून काही स्पर्धक आम्ही काढणार आहोत, जे काही प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीची आम्ही काही काढणार आहोत आणि त्यांना काही बक्षिसं सुद्धा आम्ही देणार आहोत. साहित्यप्रेमींना काय वाटतं या उपक्रमाबद्दल हे जाणून घेऊया. मला काय वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान इथं आम्ही मंडळी बरेच निघालेलो आहोत. व्यवसायाने मी वकील आहे आणि इथे जे मित्रमंडळी माझी नवीनच ओळख झालेली आहे यांच्याशी मी बोलताना जरी ट्रेनला उशीर झालेला असेल तरी आम्ही आनंदाने आणि मजेत चाललो आहोत. जी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह प्रकाश दांडगे मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.